नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपले स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील उभयान्वयी अव्यय व उभयान्वयी अव्ययांचे प्रकार हा भाग पाहणार आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण शब्दांच्या जातीचे प्रकार व उपप्रकार पाहिलेले आहे। त्यापैकी आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते पाहू। उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, राजा आणि राणी सिंहासनावर विराजमान झाले। दुसरं उदाहरण पहा, पाऊस पडला आणि सर्वांना आनंद झाला। या दोन्ही वाक्यात आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, परंतु पहिल्या वाक्यात आणि या उभयान्वयी अव्ययाने राजा राणी या दोन शब्दांना जोडण्याचे काम केले, तर दुसऱ्या वाक्यात पाऊस पडला सर्वांना आनंद झाला या दोन वाक्यांना जोडण्याचे काम केले आहे। याशिवाय किंवा व शिवाय अथवा की नी परंतु बाकी म्हणून कारण ही सर्व उभयान्वयी अव्यय आहेत। उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत। एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय। प्रधानत्व सूचक किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे चार प्रकार आहेत। समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, त्यानंतर न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय, परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा चार प्रकार आहे। स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, कारण बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेत बोधक उभयान्वयी अव्यय। आता आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते पाहू। दोन प्रधान वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्व सूचक किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये दोन्ही वाक्ये ही प्रधान असतात। दोन प्रधान जोडली गेलेली वाक्ये नेहमी संयुक्त वाक्य असतात। आता आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे चार प्रकार पाहू। त्यापैकी पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय। जी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडताना त्यांचा समुच्चय म्हणजेच मिलाप करतात त्या अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आणखी भर टाकण्याचे काम करतात। उदाहरणार्थ पहा, अभ्यासाला बसलो आणि लाईट गेली, सकाळी जेवण केले शिवाय दोन लाडूही खाल्ले, माझ्या घरी मी माझी आई व बाबा आहेत, मी गृहपाठ केला आणि लगेच खेळायला गेलो, सचिन नि विराट चांगले क्रिकेट खेळतात। या वाक्यात आणि शिवाय व अन नी ही सर्व समुच्चय बोधक अव्यय आहेत। प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय। विकल्प म्हणजे पर्याय, हे किंवा ते म्हणजेच दोघांपैकी एकाची निवड। जी अव्यय दोन किंवा अनेक गोष्टींपैकी
एका गोष्टीची अपेक्षा दर्शवितात त्या अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय पर्याय किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकाची पसंती दर्शवण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, मी डॉक्टर किंवा इंजिनियर होणार, तू सहलीला ये अगर येऊ नको, तुला पेन हवाय की पेन्सिल, मुलांचा संघ विजयी हो अथवा मुलींचा, आयुष्यात एकदा तरी अन्नदान वा रक्तदान करावे. या वाक्यात किंवा, अगर, की, अथवा, वा ही सर्व विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा तिसरा प्रकार आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. जी अव्यय पहिल्या वाक्यातील उणीव, दोष किंवा कमीपणा सुचवतात त्या अव्ययांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय उणीव, दोष किंवा कमीपणा दर्शविण्याचे काम करतात. उदाहरणार्थ पहा, मी दुकानात गेलो परंतु दुकानातील साखर संपली. मी खूप अभ्यास केला पण कमी गुण मिळाले. आजी आजारी असते, बाकी सर्व चांगले आहेत. गणेश रामला भेटायला आला किंतु तो घरी नाही. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. या वाक्यात परंतु, पण, बाकी, किंतु, परी ही सर्व न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा चौथा प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. जी अव्यय पहिल्या वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचे सुचवतात त्या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दर्शविण्याचे कार्य करतात. उदाहरणार्थ, हर्षलने खूप अभ्यास केला म्हणून त्याला नोकरी मिळाली. मी आजारी होतो सबब मी आलो नाही. माझ्याकडे पैसे नव्हते याकरिता मी सहलीला गेलो नाही. माझी सायकल नादुरुस्त झाली यास्तव मला उशीर झाला. नवीन शिक्षक शाळेत आले म्हणून विद्यार्थ्यांना आनंद झाला. या वाक्यात म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, म्हणून ही परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. पुढच्या भागामध्ये आपण गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय व त्याचे प्रकार पाहू. धन्यवाद.